नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आणि आजचा आपला विषय नेहमीप्रमाणेच रोचक तर आहेच, पण त्याचसोबत तुम्हाला बऱ्याच अशा गोष्टी ऐकायला मिळतील ज्या कदाचित तुम्ही पहिल्यांदा ऐकत असाल. तर बऱ्याच असं होतं की आपण जिथे कार्यरत आहोत, जिथे आपण काम करत आहोत, तिथे आपल्यावर अजूनही जबाबदारी असते की इतरांना घडवणं, याचा अर्थ त्यांचं मार्गदर्शन करणं, ज्याला इंग्रजीत कोचिंग असं म्हटलं जातं. तर बऱ्याचदा आपल्याला हे नक्की माहिती नसतं की समोरच्याला मार्गदर्शन कसं करावं, त्याला कसं घडवावं, ज्याला आपण शिकवणंही म्हणू शकतो, पण मार्गदर्शन करणं हे जरा वैयक्तिक स्तरावरचं होतं. त्यामुळे जेव्हा आपण एका व्यक्तीच्या सोबत बसतो आणि त्याला मार्गदर्शन करतो, त्यावेळेस काही गोष्टी असतात ज्या आपल्यालाही अंमलात आणाव्या लागतात, जेणेकरून योग्य मार्गदर्शन होऊ शकेल. तर योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे काही हत्यारं हवीत, आपल्याकडे काही अशी सूत्र हवी ज्याचा वापर आपण करू शकतो. तर असंच एक सूत्र घेऊन आज तुमच्या समक्ष मी उपस्थित आहे. या सूत्राचं नाव आहे ग्रो मॉडेल ऑफ कोचिंग. याचा अर्थ मार्गदर्शन करत असताना आपण नक्की कोणत्या पद्धतीने मार्गदर्शन करू शकतो, जेणेकरून मार्गदर्शन योग्यरित्या केलं जाऊ शकतं. तर हे ग्रो मॉडेल काय हे जाणून घेऊया. सर्वप्रथम या ग्रो मॉडेलचे जे जनक आहेत त्यांचं नाव होतं सर जॉन व्हिटमोर. आणि आज आपल्यासोबत ते नाही आहेत, पण जेव्हा ते जिवंत होते त्यांनी खूप अभ्यास केला. मार्गदर्शन कोचिंग या विषयावर त्यांचा खूप जोर होता आणि त्याच्यात त्यांचा जो अभ्यास आहे तो दांडगा आहे. आणि या अभ्यासातनं त्यांनी ग्रो मॉडेल ऑफ कोचिंग हे शोधून काढलं आणि त्याचाच आज आपणही वापर करणार आहोत, जाणून घेणार आहोत की याचा वापर आपल्याला कसा करता येईल आपल्या आयुष्यात. तर या मग सर्वप्रथम जाणून घेऊया ग्रो मॉडेल ऑफ कोचिंग म्हणजे नक्की काय. आता ग्रो हा जो शब्द आहे ना, याचा एक विस्तार आहे, याचा एक पुरेपूर अर्थ आहे. तो अर्थ असा आहे, ग्रो म्हणजे जी, याचा अर्थ आहे गोल. गोल म्हणजे काय? आपल्याला जे उद्दिष्ट पूर्ण करायचं आहे त्याला आपण नाव दिले गोल. आर, आरचा अर्थ आहे रियालिटी, म्हणजे सध्याची वस्तुस्थिती, सध्या आपण कुठे आहोत. नंतर आहे ओ, ओचा अर्थ आहे ऑप्शन्स, म्हणजे आपल्यासमोर कोणकोणते मार्ग उपलब्ध आहेत, आपण हा पर्याय निवडू शकतो की तो पर्याय निवडू शकतो, त्याला अर्थ आपण दिलाय ऑप्शन्स. आणि चौथी गोष्ट त्याला आपण म्हणतो डब्ल्यू, म्हणजे विल. विलचा अर्थ इच्छाशक्ती. तर अशा चार गोष्टी याच्यात समाविष्ट आहेत. प्रत्येक पायरीवर आपण काय करायला हवं आणि कोणत्या प्रकारचे प्रश्न आपण विचारायला हवेत, समोरच्याला कसं हाताळावं, हे आपण आता जाणून घेणार आहोत. तर कोचिंगच्या प्रक्रियेत म्हणजे मार्गदर्शन करत असताना या चारही टप्प्यातनं आपल्याला पार पाडावं लागतं आणि प्रत्येक टप्प्यावर नक्की काय करायचं आणि कसं करायचं हे आता आपण जाणून घेऊया. तर सर्वप्रथम सुरुवात करूया आपण गोलपासनं. तर गोल म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीचं उद्दिष्ट. आता तुम्ही ज्या भूमिकेत आहात, म्हणजे कोचच्या भूमिकेत, तुम्ही समोरच्या व्यक्तीची मदत करताय त्या व्यक्तीला त्या व्यक्तीचं उद्दिष्ट मिळवून देण्यासाठी. तर सर्वप्रथम तुम्हाला माहिती हवं की ते उद्दिष्ट काय. आता बऱ्याचदा आपण जेव्हा लोकांना विचारतो, माझा स्वतःचा अनुभव असं सांगतो मला की आपण जेव्हा इतरांना विचारतो की तुला आयुष्यात काय मिळवायचंय, तर लोकांचं उत्तर असतं मला आयुष्यात खूप यशस्वी व्हायचंय. आता यशस्वी व्हायचं हे ऐकायला बरं वाटतं, पण नक्की काय करायचंय, त्यामुळे नक्की काय करायचंय हे आपल्याला शोधून काढावं लागेल. नक्की काय करायचं म्हणजे जास्त पैसे कमवायचे आहेत, की एखादं पद मिळवायचंय, की आपली नाती सुधारायची आहेत, की मला आपलं शारीरिक जे वजन आहे ते कमी करायचंय. आपलं नक्की उद्दिष्ट काय, ध्येय काय, हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. तर समोरच्याला हे विचारा की तुमचं ध्येय नक्की आहे काय, आणि जर ध्येय स्पष्ट नसेल तर ते स्पष्ट करून घेणं खूप महत्वाचं. म्हणून माझा एक आवडता प्रश्न या टप्प्याला, तो मी प्रश्न आवर्जून विचारतो लोकांना, की तुम्ही ज्याला यश म्हणताय त्या यशाची व्याख्या काय, हे यश कसं दिसतं जरा सांगा मला, उलगडा करा त्याचा. मग लोक सांगतात माझ्याकडे अमुक अमुक पैसे असतील आणि लोक माझं सांगणं ऐकतील, माझं जे काही बोलणं असेल ते लोकांना पटेल मनापासून, वगैरे वगैरे. त्यामुळे लोकांकडनं जाणून घ्या की त्यांची यशाची व्याख्या काय आहे, कारण यश या शब्दाची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असते. त्यामुळे तुम्ही जेव्हा लोकांचं मार्गदर्शन कराल आणि त्यांचं ध्येय जाणून घ्याल, त्यामुळे ते ध्येय तुम्हालाही तितक्याच स्पष्टरित्या कळणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर आपली ध्येय वेगवेगळी असू शकतात. काही लोकांचं ध्येय फक्त पैशाच्या स्वरूपात असतं, काही लोकांचं प्रचितीच्या स्वरूपात, म्हणजे प्रसिद्धी मिळवायची आपल्याला. काही लोकांचं ध्येय असतं की माझी नाती सुधारली पाहिजेत, काही लोकांचं आपल्या आरोग्याबद्दल ध्येय असतं. तर तुमची प्राथमिकता काय, कोणतं ध्येय तुम्हाला अगोदर प्राप्त करायचंय, कोणतं नंतर प्राप्त करायचंय, हे देखील जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे. आणि आत्तापर्यंत तुम्ही काय मिळवलंय तेही जाणून घ्या, म्हणजे आपल्याला कळेल की काही मेहनत केलेली आहे सध्या की नाही केलेली. तर सर्वप्रथम ध्येय स्पष्ट करून घ्या, हे खूप महत्वाचं आहे तुमच्यासाठी एक मार्गदर्शक म्हणून.
आता बऱ्याचदा इथे चुका काय घडतात, आपण घाईघाईत एकदा ध्येय ऐकून घेतलं, हां आता कळलं मला तुझं ध्येय काय, आता चला पुढच्या टप्प्याला जाऊ आपण, असं आपण घाईघाईत पुढच्या टप्प्याला निघून जातो. तसं न करता जरा सबुरीनं घ्या. का? त्याचा अर्थ असा आहे की जर आपल्याला ध्येय कळलं नाही आणि आपण पुढच्या टप्प्याला जरी गेलो तर मग परत आपल्याला मागे वळून यावं लागेल. तसं होऊ देऊ नका, कारण मग त्याच्यामुळे काय होतो, समोरच्याचा तुमच्यावर जो विश्वास असतो की नाही तो जरा डळमळीत होतो की अरे ह्याला काही माहीत नाहीये किंवा हा आपल्याला मार्गदर्शन देऊ शकत नाहीये. आणि एक नेतृत्वाच्या ठिकाणी असताना तुमच्यासोबत असं होणं योग्य नाही. त्यामुळे जरा वेळ घ्या, सबुरीनं समजून घ्या आणि मग त्यानंतर पुढच्या टप्प्याकडे जा. एकदा काही तुम्हाला ध्येय स्पष्ट कळलं, त्याची रूपरेखा कळली, समोरच्या व्यक्तीला तुमच्याकडनं काय साध्य करून घ्यायचं हे कळलं, मग तुम्ही दुसऱ्या टप्प्याला जाण्यासाठी तयार आहात. आता दुसऱ्या टप्प्याला जेव्हा तुम्ही जाणार तेव्हा आपल्याला जाणून घ्यायचं आहे वस्तुस्थिती, याला इंग्रजीत म्हणतात रियालिटी किंवा रियालिटी चेक, की सध्याची वस्तुस्थिती काय. आता उदाहरणार्थ एखाद्याने सांगितलं की मला प्रचंड प्रमाणात पैसे कमवायचे, तुम्ही विचारलं किती पैसे कमवायचे, तुम्हाला 1 कोटी कमवायचात मला 3 वर्षात. ठीक आहे, 1 कोटी कमवायचे आहेत, तर 1 कोटी कमवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम हे जाणून घेतलं पाहिजे की सध्या तुझ्याकडे किती पैसे आहेत, सध्याची वस्तुस्थिती काय सांगते, बँकेत पैसे आहेत की नाही आहेत, शून्यापासून सुरुवात आहे का की काही पैसे आहेत. त्याला म्हणतात वस्तुस्थितीची जाणीव किंवा रियालिटी चेक, की सध्याची परिस्थिती काय आहे. आणि जर तुला 1 कोटी मिळवायचे असतील तर 1 कोटी मिळवणं हे पूर्णतः तुझ्या हातात आहे का, म्हणजे तू एकटाच हे करणार आहेस का की अजून इतरांचीही मदत घेणार आहेस, कोणत्या गोष्टी याच्या तुझ्या हातात नाही आहेत, बरोबर, तुला कसं कळेल की तू 1 कोटीकडे योग्यरित्या वळत आहेस, बरोबर, या सर्व प्रश्नांची आपण मांडणी करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि अजून महत्त्वाचा प्रश्न जो तुम्ही विचारायलाच हवा तो म्हणजे सध्या या वस्तुस्थितीत कोणत्या त्या अडचणी आहेत ज्या तुला थांबवत आहेत तिथपर्यंत पोहोचण्यासाठी. माझ्यावर कर्ज आहे ते एक अडचण असू शकते, किंवा मी आजपर्यंत एवढे पैसे कमवलेच नाही आहे त्यामुळे भीती आहे मनात कुठेतरी, आणि मला स्वतःवर आत्मविश्वास जो आहे तो जितका असायला हवा तितका नाही आहे, वगैरे वगैरे. त्यामुळे सध्याची वस्तुस्थिती एकंदर प्रत्येक गोष्टीला जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ते जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपल्याला सध्याची वस्तुस्थिती काय आहे हे कळणार नाही. एकदा काय वस्तुस्थिती आपल्याला कळली मग त्यानंतर आपण पाहू, ठीक आहे, म्हणजे तुझं ध्येय आहे की तुला श्रीमंत व्हायचं आहे, तुला 1 कोटी कमवायचं आहे, बरोबर, सध्याची वस्तुस्थिती आहे की तुझ्याकडे फार फार तर 2 लाख रुपये आहेत, तर 2 लाखापासून आपल्याला 1 कोटीपर्यंत पोहोचायचं. आलं बाबा, कळलं मला. आता हे कळल्यानंतर पुढचा जो टप्पा आहे तो टप्पा म्हणजे आपण आपल्या समोर काय पर्याय आहेत हे समजून घेऊया. पर्याय काय असतील, की मला माझं उत्पन्न वाढवावं लागेल, उत्पन्न जो पैसा माझ्याकडे येणार त्याची गुंतवणूक व्यवस्थित करावी लागेल, बरोबर, हे बरेच पर्याय आपल्या समोर आहेत. किंवा मला नोकरी सोडून पूर्णतः व्यवसायाकडे वळावं लागेल, माझा कल जिथे आहे ती गोष्ट जास्त करावी लागेल, वगैरे वगैरे. तर इथे आपल्याला काय महत्वाचं आहे, समोरच्याला प्रश्न विचारावे लागतील की तुला काय वाटतं, तुला नक्की काय करावं लागेल, 2 लाखापासून 1 कोटीपर्यंत जर पोहोचायचं असेल तर काय काय तू करायला हवं तुला असं तुला वाटतं, बरं तुला असं का वाटतं, जर हे केलंस तर काय होईल, जर ते नाही केलंस तर काय होईल. तर इथे आपल्याला आपली प्रश्न जे आहेत ती विचारावी लागतील, जेणेकरून पर्याय उपलब्ध करावे लागतील. आता हे पर्याय उपलब्ध का करायचे, त्याची बरीच कारण आहेत. एक कारण तर हे आहे की जर पर्याय नसेलच तर एकाच मार्गी जर आपण गेलो आणि तो मार्ग आपल्याला पटला नाही तर मग पुढे काय, अडकून बसू आपण. दुसरी गोष्ट, पर्याय असल्यामुळे आपल्याला हे कळतं की जर असं नाही केलं तर असं करू शकतो, असं नाही केलं तर अमुक करू शकतो, आणि आपल्याकडे जर 2-3 मार्ग असतील तर कदाचित आपण सगळ्यांचा थोडा थोडा वापर करू शकतो. त्यामुळे पर्याय जाणून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. माझ्याकडे सध्या काय साधनं आहेत ती पर्याय पाळण्यासाठी किंवा त्या पर्यायांवर चालण्यासाठी हे देखील तितकंच गरजेचं आहे. आणि मग जे काही पर्याय आपल्या समोर मांडले गेले त्यातला एक पर्याय जो सर्वात योग्य असेल त्याच्यावर मी अंमलबजावणी कशी करेन आणि कोणत्या प्रकारे त्या पर्यायामुळे आपल्याला आपला हेतू साध्य करता येईल हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर इथे सगळीकडे देखील तुमची भूमिका प्रश्न विचारणाऱ्याची आणि एक मार्गदर्शकाची खूप जास्त महत्वाची ठरते. आता एवढे सगळे प्रश्नांचा भडीमार आपण करतोय, समोरच्याला त्रास देणं हा उद्दिष्ट आहे का आपला, तर मुळीच नाही. मग आपण का प्रश्न विचारतोय एवढे, प्रश्न विचारण्याचा हेतू असा आहे की समोरच्याला आपण प्रवृत्त करतोय की तू विचार कर तुला काय वाटतं, मी फक्त दिशा दाखवण्याचं काम करेन. ही दिशा दाखवणं हे खूप कठीण काम असतं, मी तुला आरसा दाखवेन आणि दिशा दाखवेन, पण प्रश्नांची उत्तरं तिकडनंच येणं फार गरजेचं आहे. आणि एकदा काय हे घडलं की मग शेवटच्या टप्प्यात आपण चाचणी करतो
ती समोरच्या व्यक्तीची इच्छाशक्ती किती आहे. आता बऱ्याचदा होतं काय की सुरुवातीला जल्लोष असतो भरपूर की आपण काहीतरी नवीन करतो, आता करायचं करायचं करायचं, पण 2 दिवस 2 आठवडे 2 महिने झालं की मग हवा निघून जाते. मग असं वाटतं की अरे हे काय आपल्या आतनं जमणार नाही, जाऊ द्या आपण आधी जे करायचो तेच पुन्हा करूया. असं होऊ नये म्हणून तुमची जबाबदारी आहे की जेव्हा तुम्ही प्रशिक्षणाला सुरुवात करता, कोचिंगला सुरुवात करता, तत्पूर्वी समोरच्या व्यक्तीची पारख करून घ्या की ती व्यक्ती कितपत पाण्यात आहे. खरंच ती व्यक्ती मनापासून काही करण्याची इच्छा बाळगते का, तर उगाच सांगण्यापुरतं काहीतरी सांगितलं जातं. तसं होऊ नये, कारण सुरुवात झाली तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत चालण्याचा जो ध्यास लागतो, जी मेहनत लागते, ती मेहनत समोरच्या व्यक्तीच्या अंगी असणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे इथे तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत की तुझ्यात तेवढी मेहनत करण्याची तयारी आहे का. बरं, मला सांग, जर अडथळे आले तर अडथळ्यांना सामोरे जाण्यासाठी तू काय करशील, आणि जर अमुक अडथळा आला तर काय करशील, तमुक झालं तर काय करशील, ह्या प्रश्नांची उत्तरं शोधा, म्हणजे तुम्हाला समोरच्या व्यक्तीची खऱ्या अर्थाने पारख करता येईल. एकदा काही चार झाले मग आपल्याला कळतं की समोरची व्यक्ती खरंच पाण्यात आहे आणि आपण काहीतरी मदत करू शकतो. तर हे जे 4 टप्पे आहेत, या 4 टप्प्यात तुमच्या भूमिका काय झाल्या. सर्वप्रथम जेव्हा आपण सुरुवात करतो, ध्येय गोल उद्दिष्ट जाणून घ्या समोरच्या व्यक्तीचं काय, त्याचा उलगडा झाला की त्याच्यानंतर सध्याची वस्तुस्थिती काय, सध्या कुठे आहोत आणि कुठपर्यंत जायचंय. 3रा टप्पा आपल्याला शोधायचा एक पर्याय, तिथपर्यंत जाण्यासाठी काय काय पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहे. आणि 4था महत्वाचा टप्पा, समोरच्या व्यक्तीमध्ये खरंच ती पात्रता, ती इच्छाशक्ती, तीव्र इच्छाशक्ती आहे का की नाही. ह्या 4 गोष्टी आपल्याला कळल्या की आपण मग सातत्याने समोरच्याचं मार्गदर्शन योग्यरित्या करू शकतो. तर असं हे ग्रो कोचिंग मॉडेल आपल्यासमोर उपस्थित आहे, ज्याचा वापर आपण सातत्याने करावा. आता याचा वापर करत असताना देखील काही अजून एक गोष्टी आहेत ज्या आपण नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजे. एक मार्गदर्शक म्हणून, प्रशिक्षण करते म्हणून काय लक्षात ठेवायला हवं आपण. सर्वप्रथम आपण जेव्हा कोचिंगला सुरुवात करतो, जेव्हा मार्गदर्शन द्यायला सुरुवात करतो समोरच्याला, तेव्हा आपले प्रश्न तयार असणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही असं नाही करू शकत, थांब मला जरा विचार करू दे पुढचा प्रश्न काय विचारू, असं होऊ नये तुमच्या बाबतीत. तुमचे जे प्रश्न आहेत ते तयार असायला हवे, जेणेकरून समोरच्याची पारख तुम्हाला करता येईल. त्यामुळे प्रश्न नेहमी तयार ठेवा. आणि प्रश्न विचारताना देखील 2 प्रकारचे प्रश्न असतात, एक असतात खुले प्रश्न आणि दुसरे बंद. बंद आणि खुले म्हणजे काय, ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला एखाद्या शब्दात किंवा फक्त हो किंवा नाही याच्यात मिळतात त्यांना आपण बंद प्रश्न असं म्हणतो. पण ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला एका शब्दात मिळत नाहीत, ज्याचा उलगडा करावा लागतो, स्पष्टीकरण द्यावा लागतो, त्याला म्हणतात खुले प्रश्न. तर दोन्ही प्रकारचे प्रश्न विचारा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त माहिती मिळू शकेल. दुसरी गोष्ट, जितकं होईल तितकं कमी बोला. बऱ्याचदा होतं असं की जो कोच असतो त्याला असं वाटतं की आपल्याला समोरच्याला काहीतरी असं सांगायचं आहे की समोरचा चित्त थरारक झाला पाहिजे, पण ती तुमची भूमिका खऱ्या अर्थाने नव्हे. तुमची भूमिका असते कमीत कमी बोलण्याची, कारण समोरच्याला जास्त बोलण्याची संधी मिळायला हवी म्हणून. आणि जोपर्यंत समोरची व्यक्ती बोलणार नाही तोपर्यंत तुम्हाला वस्तुस्थितीची जाणीव होणारच नाही. त्यामुळे शक्य असेल तितकं कमी बोला, आणि मी तर म्हणेन गरज असेल तेव्हाच बोला. त्यामुळे जितकं कमी बोलाल तितकी जास्त माहिती आणि तितकं योग्य मार्गदर्शन. 3रा आणि सर्वात जास्त महत्वाचा मुद्दा म्हणजे, या कोचिंगच्या सुमारास तुमची जबाबदारी समोरच्याच्या प्रश्नाची उत्तरं देणं मुळीच नाहीये. समोरचा विचार, मग मी काय करू, हे करू का, तर हा मी तुला सांगतो काय करायचं, मला माहिती, अरे मी केलेलं होतं, असं झालं तसं झालं. तर बऱ्याचदा आपल्याला वाटतं की आपल्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरं असतात, पण हे अत्यंत चुकीचं आहे. आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची नसतात, आपल्याला त्याला प्रश्न विचारायची असतात, उत्तरं तिकडनं आली पाहिजेत. तुमची जबाबदारी असते, तुमचा हा नेम असला पाहिजे की समोरच्या व्यक्तीला आपण मदत करूया, जेणेकरून स्वतःच्या प्रश्नांची उत्तरं त्याला स्वतः शोधता येतील. मग आपल्याला काय करायचंय, आपल्याला प्रश्नच विचारायचे. बरं, मग तू हे केलंस तर तुला काय वाटतं, तुला वाटतं का तुला मार्ग मिळेल म्हणून, किंवा हे नाही केलंस तर काय होईल, बरं मग तू असं का करावंस, हे का करून पाहत नाहीस, अशी प्रश्न आपल्याला विचारावे लागतात, जेणेकरून आपण त्याला प्रोत्साहन देतोय, पण निवड जी असते उत्तराची ती तिकडनं होऊ द्या, तुमच्याकडनं नाही. त्यामुळे उत्तर जे आहे तिकडनं आलं पाहिजे, समोरच्या व्यक्तीकडनं आलं पाहिजे. तुमची उत्तरं कदाचित तुमच्यासाठी रास्त असतील, समोरच्या व्यक्तीसाठी ती रास्त ठरणार नाहीत. त्यामुळे योग्य उत्तर देण्यापेक्षा योग्य प्रश्न विचारणं हे कोचिंगमध्ये जास्त महत्वाचं आहे. आणि शेवटची गोष्ट,
फक्त एकदाच प्रशिक्षण देऊन किंवा कोचिंग देऊन काम होत नाही, त्यामुळे सातत्याने करणं खूप महत्त्वाचं आहे. कदाचित 7 दिवसातनं एकदा किंवा 15 दिवसातनं एकदा, कधी कधी महिन्यातनं एकदा असं तुम्हाला हे करावं लागेल, जेणेकरून येणाऱ्या काळात 5-6 महिन्यामध्ये का होईना तुम्ही समोरच्याची मदत करू शकाल की त्याचं ध्येय त्याला पूर्ण करता येईल. ठीक आहे, कधी कधी काही वर्ष देखील लागू शकतात, पण त्याच्यासाठी तुमचीही तितकीच तयारी हवी. तर अशी काही महत्त्वाची गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या कोचिंगमध्ये तुम्हाला समोरच्याला मदत करता येईल. तर ग्रो मॉडेल हे लक्षात ठेवा, हे सूत्र किती वापरू शकाल याच्याकडे लक्ष केंद्रित करा आणि त्याचा वापर करायला शिका. आणि त्यातनं देखील तुमच्यासमोर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न मला नक्कीच विचारा. जाण्यापूर्वी एक शेवटचं वाक्य तुमच्यासमोर सादर करतोय जे सर जॉन व्हिटमोर यांनी सांगितलं होतं. त्यांचं म्हणणं होतं, कोचिंग इज अनलॉकिंग अ पर्सन्स पोटेन्शियल टू मॅक्सिमाइज देअर ग्रोथ. याचा अर्थ काय, कोचिंगमुळे काय साध्य होतं, तर आपण समोरच्या व्यक्तीची मदत करतो. कशी मदत करतो, की ज्या शक्तीची त्याला जाणीवच नसते त्याची जाणीव आपण त्याला करून देतो, जेणेकरून त्याला असाध्य गोष्टीही साध्य करता येतील. बघा किती सुंदर सूत्र मांडलं आहे, है ना. तर ग्रो मॉडेलमुळे तुम्हालाही असाध्य गोष्टी साध्य करून देता येतील. तर याचा वापर करा आणि काही मदतीची गरज असेल तर नक्की मला कळवा. माझं शांत चित्ताने ऐकून घेतल्याबद्दल पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा लवकरच भेटूया, एका वेगळ्या विषयाकडे आपण वळूया आणि त्याच्याबद्दल चर्चा करूया. तोपर्यंत स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद.